नमस्कार दक्ष भागीदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत. मित्रांनो, 7 डिसेंबर ते पुढील काळामध्ये 4-5 दिवसामध्ये 6 दिवसामध्ये चक्रीवादळ तयार होऊन त्याचा फटका किंवा त्याचं काही परिणाम आपल्या संपूर्ण द्राक्ष विभागामध्ये होणार आहेत. काल परवाच कुठेतरी पाऊस पडला, ढगाळ हवामान, आणि त्यामुळे जो दाबून ठेवलेला डावणी होता मधल्या थंडीमध्ये, थंडीला सुरुवात झाली त्यामुळे भुरी वाढली आणि डावणी नॅचरली कंट्रोलमध्ये आला होता, त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा डावणी फ्रेश होतो आहे. पानाच्या पाठीमागे जाऊन बघा, कडामेराला तुम्ही जाऊन बघा, डावणी वाढताना दिसतो आहे. आणि अशा ह्या ढगाळ वातावरणामध्ये भुरीसुद्धा अटॅक करते, जोर करते. तर अतिशय मिक्स वातावरण, मी एका मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की एकाच पानावर डावणी आणि भुरी म्हणजे दोन्ही सवती अतिशय आनंदानं संसार करत आहेत. तर अशी परिस्थिती तुमच्या बागेत कमी जास्त प्रमाणात येत्या आठवड्यामध्ये होऊ शकते, अर्थात डावणीचा अटॅक तुमच्याकडे वाढू शकतो. मित्रांनो, तुम्ही मागच्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं डावणीला परतून लावलं आहे, ज्या पद्धतीनं वेस्ट इंडिजचे फास्टर बॉलरला सुनील गावस्कर, अजित वाडेकर यांनी त्या काळामध्ये असे धीराने तोंड दिलं होतं, त्याच पद्धतीनं तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये 2 महिने कंटिन्यू पाऊस असताना देखील डावणीपासून तुमची बाग वाचवली आहे. कुठेतरी कडामेऱ्याला तुमच्याकडे डावणी नक्कीच आहे, नक्कीच असणार आहे, परंतु तिथे तुम्ही डावणीचा चांगला मुकाबला केला आहे. पण ह्या आठवड्यामध्ये मात्र पुन्हा तो डावणीचा प्रेशर तुमच्या बागेमध्ये वाढू शकतो, त्यासाठी हा अलर्ट मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, ज्या बागा पहिले 11 ते 25 दिवसामध्ये आहे, आता बऱ्याचशा सांगली सोलापूरमधल्या बागा लेट आहेत, काहींनी 14 नोव्हेंबरला छाटणी केली, काहींच्या अजून छाटण्या देखील बाकी आहेत. तर त्या ठिकाणी बऱ्याचशा बागा ह्या पोगा स्टेजमध्ये आहेत, तिथं पोगा स्टेज ते 25 दिवस आहे, त्या ठिकाणी हाय रिस्क पिरियड आहे. अशा बागांसाठी हा आठवड्यामध्ये येणारा चक्रीवादळ आणि पाऊस म्हणजे तिथे हाय रिस्क आहे, तिथं तुमच्याकडे डावणीचा अटॅक मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. त्यासाठी ज्या बागा अजून छाटलेल्या आहेत, छाटून 10 दिवस झाले, तिथं तुम्ही बोर्डचे स्प्रे घेऊ शकता आणि त्याचबरोबर चांगले सिस्टमिक अधिक चांगले कॉन्टॅक्ट औषधं तुम्ही तिथे घेऊ शकता. त्या पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे. ज्या बागा 25 ते 35-40-45 दिवस आहे, म्हणजे ज्या बागा 25 दिवसाच्या पुढं आहे आणि फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहे, तिथे मात्र तुम्ही बोर्डो 0.25% बोर्डो, झिंक गुळ म्हणजे 500 मोरतूद, 250 चुना, झिंक 100 आणि गुळ 200 एकत्र घेऊन तुम्ही त्या स्प्रे घेऊ शकता. मित्रांनो, हा डावणी का वाढतो याचं कारण म्हणजे फक्त तुम्ही 200 ते 250 लिटर पाणी सुरुवातीच्या काळामध्ये वापरतात, तर पाणी एकरी 400 ते 500 लिटर पाणी हे गेलं पाहिजे, याचं मी तुम्हाला अजून कळकळीने सांगतोय, तर आणि तर तुमच्याकडे डावणी आणि भुरी येणार नाही. आणि जर तुम्ही 200-300 लिटर पाणी वापरलं, दररोज भारी भारी स्प्रे घेतले, पण तुमच्याकडची डावणी कंट्रोल होणार नाही, त्यासाठी पहिल्या दिवसापासून 500-600 लिटर पाणी वापरणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर सेटिंगनंतर मनी सेटिंगनंतर 45-75 दिवसामध्ये तुम्हाला अशा ह्या पावसाळी वातावरणामध्ये रिवर्सचा स्प्रे, स्टनरचा स्प्रे किंवा ओसाईडचा स्प्रे तुम्ही घेऊ शकता, इको प्रॉफिटचा स्प्रे तुम्ही घेऊ शकता. याचबरोबर ज्या बागा 90 दिवसाच्या पुढे आहे, त्या ठिकाणी पाणी उतरलं आहे, त्या ठिकाणी देखील तुम्ही इको प्रॉफिट अधिक बॅशिलस सुडोमोनसचा स्प्रे घेऊ शकता. कॅलम्बी किंवा कॅल्शियम बोरॉन मॅग्नेशियमचे स्प्रे देखील तुम्हाला घेणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्ही लोकलची बाग असेल तर स्टनरचा वापर, रिवर्सचा वापर नक्की करू शकता. याचबरोबर मित्रांनो, ह्या वातावरणामध्ये तुमच्याकडे डावणी आणि भुरी दोन्ही पण वाढणार आहे, त्यासाठी तुम्ही ग्रेप मास्टर ॲपमध्ये अतिशय प्रॉपर असे शेड्यूल आम्ही दिलेलं आहे, तयार केलेलं आहे. व्हरायटीनुसार, तुमच्या जमीननुसार, तुमच्या जिल्ह्यानुसार, तुमच्या व्हरायटीच्या मध्ये ज्या लांब व्हरायटीमध्ये अजून 4 प्रकार आहेत त्यामध्ये, किंवा कलर व्हरायटीमध्ये अजून 4 प्रकार आहे, त्या पद्धतीनं आम्ही शेड्यूल तयार केलेलं आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला आम्ही अलर्ट देत आहोत, तर तुम्ही अशा वातावरणामध्ये डावणी आणि भुरीपासून नक्की सावध राहा आणि आजचा व्हिडिओ चा अवलंब करा. ग्रेप मास्टर ॲप आजच डाउनलोड करा. फक्त 999 रुपयामध्ये तुमचं पूर्ण गोडीभार छाटण्याचं नियोजन आम्ही तुम्हाला देत आहोत. आणि एका स्प्रेची किंमत देखील तुमची 2000 रुपये, परंतु फक्त 999 मध्ये खास शेतकऱ्यांसाठी आम्ही ही स्कीम चालू केली आहे. तर तुम्ही आजच ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड करून घ्या आणि आपली बाग रोग आणि किडी असेल, इतर काही समस्या असेल, त्याच्यापासून बिनधास्त मुक्त ठेवा. धन्यवाद.